वर्षापासून रस्त्याची कामं ठप्प पडलेली आहेत। संबंधित कॉन्ट्रॅक्टर आहेत, तुम्ही त्यांना कोणालाही विचारू शकता। महिन्यान महिने त्यांना पैसेच भेटलेले नाहीयेत। ते कामं करायची का हा प्रश्न शासनाला वारंवार विचारतायत। आज पावसाळ्याच्या अगोदरची कामं होण्याची गरजेची होती रस्त्याची, पण आज तारखेपर्यंत कॉन्ट्रॅक्टरांना पैसे न मिळाल्यामुळे आज सगळी कामं ठप्प पडलेली आहेत। कॉन्ट्रॅक्टर बेधार झालेले आहेत। म्हणून आमचा मुद्दा एवढाच आहे की नेमकं आम्ही या जिल्हा नियोजन बैठकीला काय जावं? नुसतं काय ते बदाम आणि चहा खाण्यासाठी जायला पाहिजे? नुसतं पालकमंत्र्यांचे खोटी आश्वासनं ऐकायला जायला पाहिजे? आपल्याला आठवत असेल 26 डिसेंबर 2021 राज्याचे वित्त मंत्री आपल्या जिल्हा नियोजनकडे बैठकीकडे आलेले होते, जिल्ह्यात आले होते, तेव्हा जे आमच्या जिल्हा परिषदेचे 62 कोटी जे परत गेलेले शासनाकडे, ते 62 कोटी मी तुम्हाला देतो असे स्वतः राज्याचे वित्त मंत्री उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तेव्हा आम्हाला शब्द दिला होता। ते 62 कोटी आजपर्यंत जिल्ह्याकडे जिल्हा परिषदेकडे सुपूर्द केलेले नाहीत। म्हणजे हा जो खोटाडेपणा आहे, हे जी बनवाबनवी आहे, हे सगळ्या गोष्टी ऐकण्यासाठी की आम्ही जिल्हा नियोजन सभेसाठी जाऊन बसायचं का? नुसतं यांचे खोटाडेपणा, नुसते यांची नाटकं, ही नाटकं काय, तो चित्रपट जो कुठला मराठी चित्रपट आला अशी ही बनवाबनवी, त्याच्या काय आतमध्ये शो लागलाय का? आणि त्याच्या मुख्य किरदार मध्ये तो उदय सामंत स्वतः आहेत का? हा प्रश्न मला विचारायचा आहे। म्हणजे नुसतं खोटाडेपणाचा कळस आणि नुसतं जनतेला आश्वासन द्यायची असेल तर भारतीय जनता पक्ष म्हणून किंवा सन्मान्य राणे साहेबांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही या जिल्हा नियोजन बैठकीवर बहिष्कार टाकत आहोत। जे काय जिल्ह्यामध्ये चाललंय त्याच्या त्या गोष्टीला, त्या जिल्ह्याच्या विरोधात जी कारभार चालू आहे, जिल्ह्याची जिल्हा जो विकास कामं ठप्प पडलेली आहे त्याच्या विरोधात, त्याच्याबद्दल आम्ही घेतलेली ही भूमिका आहे। तुम्हाला जिल्ह्याचा विकास करायचाच नसेल तर उगाचचा जनतेचा आणि शासनाचा पैसा वाया घालवण्यासाठी तुम्ही या जिल्हा नियोजन बैठका घेऊ नका।